भारतातील स्वच्छता अभियानाचे जनक, एक थोर आधुनिक मराठी संत व समाज सुधारक संत गाडगेबाबा यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी शेणगाव जिल्हा अमरावती येथे एका परीट कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी व आईचे नाव सखुबाई होते. संत गाडगेबाबा यांचे मूळ नाव डेबूजी असे होते, परंतु त्यांचा वेश म्हणजे अंगावर फाटकी गोधडी आणि हातात गाडगे असा असल्यामुळे लोक त्यांना गोधडे महाराज किंवा गाडगे महाराज म्हणूनच ओळखत. संत गाडगेबाबांचा विवाह 1912 कुंताबाई यांच्याशी झाला, परंतु संसारात त्यांचे मन रमेना. पुढे काही वर्षांनी त्यांनी घर सोडले व तीर्थयात्रा करत फिरू लागले. फिरत असताना समाजातील अज्ञान, अनिष्ट चालीरीती व अंधश्रद्धा त्यांनी अगदी जवळून पाहिली. त्यांना खूप वाईट वाटले. त्यांनी निरपेक्ष लोकसेवेचे व लोकशिक्षणाचे व्रत स्वीकारले. लहानपणापासूनच त्यांना भजन कीर्तनांची आवड होती. तेव्हा समाज सुधारणेसाठी व लोकशिक्षणासाठी त्यांनी कीर्तनाचे माध्यम प्रभावीपणे वापरले. संत गाडगेबाबा निरक्षर असले तरी त्यांची भाषा सुबोध व सर्वसामान्यांच्या हृदयाला जाऊन भिडणारी होती. गावोगावी ते फिरत असताना स्वतः संपूर्ण गाव झाडून ते स्वच्छ करायचे. एवढेच नाही तर लोकांचे अंगणही साफ करायचे. तेव्हा लोक लाजत व तेही महाराजांच्या बरोबर झाडू घेऊन साफसफाई करत. दिवसभर ते गावातील घाण साफ करायचे आणि रात्री कीर्तन करून लोकांच्या डोक्यातील घाण ते साफ करायचे. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला हे त्यांचे आवडते भजन होते. गाडगेबाबा महाराष्ट्रभर फिरलेच, तसेच ते गुजरात, कर्नाटक व आंध्र प्रदेश येथेही जाऊन कीर्तन करून तेथील लोकांचीही लोकजागृती केली. चोरी करू नये, कर्ज काढून चैन करू नये, दारू पिऊ नये, देवापुढे पशूंचा बळी देऊ नये अशा प्रकारचा उपदेश ते आपल्या कीर्तनातून मार्मिक उदाहरणे देऊन करत असत. स्वच्छता, प्रामाणिकपणा व भूतदया यावर त्यांचा विशेष भर असे. तीर्थयात्रेच्या ठिकाणी ते जात, परंतु देवदर्शन न घेता मंदिराच्या बाहेर थांबून यात्रेकरूंची सेवा करीत व परिसर स्वच्छ करीत. पंढरपूर, नाशिक, त्र्यंबकेश्वर, आळंदी इत्यादी ठिकाणी यात्रेकरूंचे हाल होत म्हणून त्यांनी तेथे धर्मशाळा बांधल्या. संत तुकारामांना ते आपले गुरु मानतात, परंतु मी कोणाचाही गुरु नाही आणि मला कोणीही शिष्य नाही हे ते आवर्जून सांगतात. म्हणूनच त्यांची गादी अथवा मठ कोठेही नाही. समाजात शिक्षण प्रसार करून त्यांनी अनेक शिक्षण संस्थांना मदत केली. लोकांची त्यांच्यावर श्रद्धा होती, त्यामुळे लोकांनी त्यांना विपुल पैसा दिला. तो सर्व त्यांनी लोकोपयोगी कार्यासाठी खर्च केला. बहुजन समाजात संत गाडगेबाबांना कमालीचा अधर्म आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांचे कार्य अगदी जवळून पाहिले होते. आंबेडकरांनी त्यांना आपले गुरु मानले होते. त्यांचे लोकसेवेचे व लोकजागृतीचे कार्य अत्यंत मोलाचे आहे. अशा या संत गाडगेबाबा यांचे निधन 20 डिसेंबर 1956 साली अमरावतीजवळ झाले. त्यांची समाधी अमरावती येथे आहे.